देशातील इतर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी मिळत नसताना सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन दिनांक दहा फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर अकरा फेब्रुवारीपासून सोलापूर ते मुंबई ही वंदे भारत गाडी नियमित सुरू झाली वंदे भारत गाडी सुरू होऊन सहा महिने झाले आहेत ही गाडी दररोज सोलापूरहून मुंबईकडे धावते आणि परत सायंकाळी मुंबईहून सोलापूरला येते या ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गेली सहा महिने सरासरी शंभर टक्के क्षमतेनं धावत असून या एक्सप्रेसमधून सहा महिन्यात एक लाख पस्तीस हजार पाचशे एकोणीस प्रवाशांनी प्रवास केला आहे यातून मध्य रेल्वेनं अकरा कोटी चार लाख ऐंशी हजार रुपयांची कमाई केली वंदे भारत रेल्वेमध्ये एकावेळी एक हजार एकशे अठ्ठावीस प्रवासी प्रवास करतात ऑन बोर्ड वायफाय इन्फोटेनमेंट जी पी एस आधारित प्रवासी माहिती प्रणाली फ्लश इंटिरियर्स टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्युम टॉयलेट एल ई डी लाइटिंग प्रत्येक सीट खाली चार्जिंग पॉइंट अशा अनेक सुविधा आहेत मुंबई सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील नववी वंदे भारत रेल्वे आहे देशातील इतर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची संख्या कमी असते त्यामुळे रेल्वेनं पन्नास टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेनं चालणाऱ्या गाड्यांच्या तिकीट दरांवर सवलत जाहीर केली आहे मात्र दुसरीकडं सोलापूर मुंबई वंदे भारतला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची मोठी सोय या वंदे भारत ट्रेनमुळं झाली आहे